उद्यासाठी मम्मी बनवणार आहे मॅंगो आईस्क्रीम। छान झालंय मॅंगो आईस्क्रीम। मम्मी बनवणार आहे मॅंगो आईस्क्रीम। तर चला आज आपण पाहूया मॅंगो आईस्क्रीम। पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं का? सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्या। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला व्हिडिओ कडे वळूया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी गाईचं घेतलेलं आहे, पण आईस्क्रीम बनवताना जास्त करून म्हशीचं दूध वापरलं जातं। तर दूध म्हशीचं नसेल तर फुल फॅट क्रीम दूध पाहिजे आपल्याला। त्या पद्धतीने तुम्ही अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। तर अर्धा लिटर दूधमधून दोन हाफ केले आहेत मी। थोडंसं दूध एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि एका भांड्यामध्ये मी 10 टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि त्या साखरेला विरघळून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडच्या भांड्यामध्ये जे दूध ठेवलं होतं त्यामध्ये मी 3 टेबलस्पून दूध पावडर, त्यानंतर 2 टेबलस्पून कॉर्नफ्लावर, इथे 1/4 CMC पावडर घेतलेली आहे। एक्झॅक्ट तेवढीच घ्यायची आहे, जास्त घेतली तर आपला आईस्क्रीम भरपूर घट्ट होईल। CMC पावडर ह्यासाठी वापरली जाते की आपलं जे आईस्क्रीम आहे ते स्टेबल राहायला पाहिजे। कधी कधी आईस्क्रीम लगेच विरघळतं, तुम्हाला माहितीच असेल, त्यासाठी CMC पावडरचा वापर केला जातो। आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। यामध्ये गुठळ्या तयार होतात, त्या गुठळ्या आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो, तर ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित करून घ्यायची। आता ह्याला मला कमीत कमी 5 ते 10 मिनटं कशीच लागणार आहेत। तुम्हाला दिसत असेल हे जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये जे दूध आणि साखर मिक्स केली होती ती मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि साखर फक्त विरघळेपर्यंतच आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे, दुधाला उकळी येऊ द्यायची नाही आहे। तर आता ह्या दुधामधली साखर विरघळलेली आहे। आता ह्यामध्ये जे मी मिश्रण तयार केलं ते ओतून घेते आहे आणि ओतताना गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचा आहे। थोड्या वेळासाठीच जर आपण ढवळणं बंद झालं तर त्यामध्ये गुठळ्या तयार होतील। त्यासाठी आईस्क्रीम बनवण्याचं हा जो स्टेप आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, सतत ढवळत राहणे, आणि ह्याला आपल्याला बराच वेळ लागेल। हे मिश्रण आता मी पूर्णपणे ह्यामध्ये पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता सतत ढवळत ढवळत थोडेसे हात आपले दुखतात। हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थिक होतं आणि उकळी लवकर येणार नाही आहे। गॅस मीडियम असल्यामुळे उकळी लवकर येणार नाही आहे आणि सतत ढवळल्यानंतर तसं हळूहळू दाटसर होत जाईल। कसं झालं हे तुम्हाला दाखवते। पूर्णपणे दाटसर झालेलं आहे। चमच्यामध्ये हात असा लावून बघायचं, एक लाईन खेचायची, म्हणजे ती लाईन जर परफेक्ट आली तर तुम्ही समजून जायची। हे बघा अशा पद्धतीने आता हे मिश्रण मी गॅसवरून उतरून घेते आहे आणि फॅनखाली घेऊन सतत ढवळत राहायचं आहे थंड होईपर्यंत, कारण त्यावरती साई जमा होईल। तसं नाही व्हायला पाहिजे, ज्यावरती एक थर तयार होतो तो नाही व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नंतर ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये कमीत कमी 4 ते 5 तास ठेवायचं आहे, थंड झालं पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या। आता हे झालेलं आहे, मी 4 तासानंतर घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल खूप घट्ट झालेलं आहे।
सो आता ह्याला मी बीट करते आहे आणि बीटरच्या मदतीनेच बीट करायचं आहे तुम्हाला। तर हे कमीत कमी आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागणार आहेत आणि कधी पण आपण बीट करत असतो हे असू दे किंवा व्हिपिंग क्रीम असेल व्हिप करत असेल तर त्याचा जो स्पीड असतो कमी कमी करून वाढवायचा असतो, एकसाथ वाढवायची नाही तर मशीन खराब होऊन जाईल। तर हे आता खूप छान पद्धतीने दाटसर झालेला आहे आणि फ्लफी क्रीमचा त्याला टेक्स्चर आलेला आहे तुम्हाला दिसत असेल। अशा पद्धतीने हे करून घेतल्यानंतर मी व्हिपिंग क्रीम घेणार आहे आणि व्हिपिंग क्रीम कुठली घेतली आहे ते दाखवते। हे बघा, हे खूप छान असं क्रीमी तयार झालं आहे। ट्रोपोलाइटचा व्हिपिंग क्रीम वापरला आहे मी, कारण केकमध्ये मी हा व्हिपिंग क्रीम वापरतो आणि तो माझ्याजवळ होता म्हणून मी व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला आहे। तर तुमच्याजवळ व्हिपिंग क्रीम नसेल तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, बट त्याला पण व्हिप करावं लागतं जसं मी व्हिपिंग क्रीम व्हिप करते। आता हे व्हिपिंग क्रीमलासुद्धा बराच टाइम लागेल आपल्याला, कारण थोडासा आराम द्यावा लागतो मशीनला नाहीतर मशीन खराब होईल। हे बघा कशा पद्धतीने मी व्हिप करते आहे, अशा पद्धतीने व्हिप करायचं आहे। व्हिपिंग क्रीम व्हिप करून झाली आहे। आता ह्यामध्ये जे मी अगोदर बीट केलं होतं मिश्रण आईस्क्रीमचं, ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही मिश्रणांना व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कमीत कमीत 1 ते 2 मिनटं ह्याला वेळ द्यावा लागतो आपल्याला। आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की मँगो आईस्क्रीम बनवताना आपल्याला मँगो पल्पची गरज असते, तर इथे मी ओरिजिनल मँगो घेतलेला आहे। आणि तुमच्याजवळ जर ओरिजिनल मँगो नाही असेल तर तुम्ही क्रशचा वापर केला तरी चालेल, मँगो क्रश। से हे मिश्रण मी आता परत पुन्हा एकदा बीट करून घेते आहे। मँगो घातल्यानंतर व्यवस्थित बीट करायचं आहे, मिश्रण एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे। सो हे झालेलं आहे मिक्स आणि अप्रतिम हा असा कलर आले। तर आता हे एका डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचे आहे आणि एअर टाईट डब्बा पाहिजे आहे। आता 2 डब्बे म्हणजे 1/2 लिटर दुधापासून मी 2 लिटरचं आईस्क्रीम बनवलेलं आहे आणि हे आपल्याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा 7 ते 8 ठेवून द्यायचं आहे। इथे आता पूर्णपणे 9 तास दिले होते मी, 9 तासानंतर आईस्क्रीम काढलेलं आहे आणि खूप छान असं बनलं आहे आईस्क्रीम। हे बघा मस्त लगेच निघालं। तर एका आईस्क्रीम बाउलमध्ये मी ही आईस्क्रीम काढते। आईस्क्रीमचा बाउल खूप मोठा आहे, त्यामध्ये कमीत कमी 7 ते 7 पीस नक्कीच बसतील आणि खूप छान, किती भारी कलर टेक्स्चर आणि क्रीमी झालेला आईस्क्रीम। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घरी बनवा आणि आईस्क्रीमचा आनंद घ्या। कमी खर्चात खूप सारा आईस्क्रीम बनतं आणि आता आईस्क्रीम खातो। आईस्क्रीम टेस्ट छान झालंय मँगो आईस्क्रीम, मस्त खूपच चविष्ट।